काल सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या घोषणा केलेल्या आहेत, त्यानुसार औरंगाबाद जिल्हा भरामध्ये आचारसंहितेचं थोडा पहिले लागू झालेला आहे, त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी आम्ही कालपासून सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, एक जालना, त्याच्यामध्ये 3 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबादमध्ये 6 असेंब्ली सेगमेंट आहेत. यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 3085 मतदान केंद्र असणार आहेत. 30 लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत. यासाठी जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे, त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत, कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे. आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत, त्यांचं 2 वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. भारत निवडणूक आयोगाने जे IT म्हणजे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या जवळजवळ 15 ॲप पोर्टल्स, ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना, मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक ERO पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ERO आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे. जवळजवळ 400 आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत. जिल्हा स्तरावर 16 विषयासाठी 16 नोडल अधिकारी तयार केलेले आहेत, त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तेच 16 अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा ERO स्तरावर सुद्धा आम्ही गठीत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी SP सर असतील, CP सर असतील, SP साहेब असतील, CO साहेब असतील, महापालिका आयुक्त असतील, सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत. अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरत असतील, कोणी कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेले आहेत आणि ते गल्ली मोहल्ला गावामध्ये फटका मारत आहेत. सोशल मीडियावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे, जे आम्ही सोशल मीडियाच्या अनुषंगानं जे आमचं मीडिया कक्ष असणार आहे त्याच्यामध्ये एक टीम जे कायदेशीर तज्ज्ञ असणार आहेत आणि टेक्निकल तज्ज्ञ असणार आहेत अशा व्यक्तीची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती करतोय. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारं वक्तव्य किंवा पोस्ट कुणीही टाकू नये, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही बाधा होईल अशा पद्धतीचं कुठलंही प्रचार प्रसार किंवा वक्तव्य पोस्ट कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही संस्थेने करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. सर्वच लोकांनी जे सोशल मीडिया हँडल करणारे व्यक्ती आहेत त्यांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्या सोशल मीडिया बरोबर काय चाललंय त्याचं बारकाईनं लक्षात ठेवावे. विशेषतः जे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांच्यासाठी आम्ही सक्त वॉर्निंग इश्यू केलेली आहे की त्यांच्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य किंवा पोस्ट आली तर आम्ही अतिशय कडक पावलं त्या दृष्टिकोनातून. आणि फक्त IT सेक्शन नाही आहे, त्याच्यामध्ये IPC CRPC महाराष्ट्र पोलीस आहे, जेवढे काही कलम त्यांना लावता येतील ते कलम आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत आणि भविष्यात त्यांनी असा करायचा विचार सुद्धा करणार नाही अशा पद्धतीचं कडक कारवाईचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आपण सजग करावं. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त 63% होती, यावर्षी जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी, महिला मतदार भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं असं विनम्र आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून करतो. दोन घटना जर आपण पाहिल्यात, एक चिखलठाण्याची असेल किंवा आर्शीनगरची असेल, तातडी म्हणजे दोन समाजांमध्ये अचानकपणे एक वाद निर्माण होणं आहे, त्याचं एक अशांतता पसरते, म्हणजे यामागे कुठे अदृश्य शक्ती तुमच्या तपासात काही असं आलं आहे का, हे जाणून बुजून केलं जातं आहे किंवा अपघाती असं घडतं आहे? नाही, अपघाती घडतं असं म्हणता येणार नाही, कारण सोशल मीडिया जर पोस्ट व्हायरल झाल्या त्याचा अर्थ त्याच्यामागे कुणीतरी जाणून बुजून त्याच्यामागे काहीतरी आहे, पण आम्ही ते शोधून काढू
कोणालाही कायद्याचं कसाटीतून सोडणार नाही. अजिबात या कालावधीत तर प्रश्नच नाही. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार. सर प्रचार बार बार हो रही घटना मगर ये 8 दिन में 3-4 घटनाएं हो गई है. एक ही जगह पे हुई है. 2-3 दिन तक वो चला मसला और मतलब उसका कोई स्प्रेड नहीं है. बड़े लोकलाइज चीज है. वो लोकलाइज क्यों है उसका हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. म्हणून आपण जे ह्या टीम केलेले आहेत क्राईम स्क्वॉड स्टॅटिस्टिकल स्क्वॉड याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगची पण एक टीम आहे. आणि मागचा अनुभव लक्षात घेता कुठल्या परिसरामध्ये ज्या सभा होतात त्या परिसरामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये किंवा त्या वार्डामध्ये अशा टीम आम्ही गठीत केलेली आहे. त्याचं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही घेतलं की काय रेकॉर्ड करायचं. आणि आचारसंहितेच्या पालनासाठीच्या संदर्भामध्ये एका बाजूनं हे आहे की जिथं धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल कोणत्या धर्माचा जातीचा अवमान होईल अशा पद्धतीचं किंवा कोणाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीचं बोलणं हे रेकॉर्डिंग करणं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जी सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी किती खर्च केला. म्हणजे बराचदा अनुभव असा येतो की खुर्च्या खूप मोठ्या असतात खर्चात कमी दाखवल्या जातात. पेंडॉल खूप मोठ्या फुटाचा असतो मग कमी दाखवला जातो. याला प्रतिबंध मिळावा म्हणून आम्ही ह्या ज्या टीम तयार करतोय त्या टीमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही ह्या काही आणखी बरेच विषय ज्या सूचना आम्ही त्यांना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ती टीम त्यांचं काम करतील. अशा पद्धतीनं जर कोणी काही करत असेल वक्तव्य तर ते रेकॉर्डिंग त्याची VVT म्हणजे जे तुम्हाला मी उल्लेख केला व्हिडिओ VVT ही आहे. समजा 3 वाजता एक सभा झाली आणि तिथं कोणीतरी काहीतरी बोललंय तर ते लगेच रात्री ती व्हिडिओ पाहणारी एक टीम आहे आणि ती टीम पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे की कोण काय बोललंय कोणाला उद्देशून बोललंय. आणि तसं जर आढळलं तर आम्ही इमिडिएट गुन्हा दाखवतो. असं झालं की